या सेशन मध्ये आपण काय करूया, 9th सेमीचा जेनेटिक्सचा जे कांसेप्ट चालू होता आपला, मग ते एक्सटेंडेड पार्ट आपण बघूया 1.1 चा. लास्ट व्हिडिओ मध्ये बघा आपण क्वेश्चन नंबर 3 पर्यंत आपण कव्हर केलं होतं एकदम बेसिक कांसेप्ट इन ज्योमेट्री. मग क्वेश्चन नंबर 4 बघा, 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 4 तीन पॉइंट कन्सिडर करा, ए बी सी हे तिन्ही पॉइंट कुठं असणार आहे, नंबर लाईन वरती असणार आहे. मी क्वेश्चन लिहत नाही, अवॉइड करतो, कारण तुम्ही व्हिडिओ बघत असताना टेक्स्टबुक रेफर करा. तिन्ही नंबर हे नंबर लाईन वरती असून, तिन्ही हे पॉइंट नंबर लाईन वरती असून, ए सी चं व्हॅल्यू 10, सी बी चं व्हॅल्यू 8 आणि ए बी चं व्हॅल्यू 9 आहे. मग आता जेवढ्या पॉसिबिलिटीज आहे ते सगळे पॉसिबिलिटीज व्हॅल्यूला ए बी ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं. बघा केस नंबर 1 ए सी किती 10 आणि बी सी किती, असा एक पॉसिबिलिटी मिळेल आपल्याला, ए सी 10 आणि बी सी 8. मग त्या केस मध्ये ए बी किती होईल, 18. त्यानंतर बघा केस 2, सेकंड केस, हा ए सी टोटल ए सी किती होईल 10 आणि बी सी किती आहे 8. ह्या केस मध्ये ए बी किती होईल बघा, 10 - 8. मग अशा पद्धतीने दोन पॉसिबिलिटीज मिळेल आपल्याला, ए डॅश सी डॅश बी किंवा ए डॅश डी डॅश सी, म्हणजे सी मध्ये एकदा बी मध्ये, हे दोन पॉसिबिलिटीज आहेत. ह्या पॉसिबिलिटीज ने आंसर किती येईल 2, ह्या पॉसिबिलिटीज ने आंसर किती येईल 18. क्वेश्चन नंबर 5 बघा, पॉइंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दैट, आता हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे, एक्स वाय ची व्हॅल्यू 17, वाय झेड चं व्हॅल्यू 8 आणि एक्स झेड चं अननोन आहे. मग आपण दोन केसेस आपल्याला मिळेल, केस 1 केस 2 किंवा प्रोबॅबिलिटी 1 प्रोबॅबिलिटी 2 सेकंड. हा हे बघा, एक्स वाय आणि हे झेड, एक्स वाय किती 17 8, म्हणजे एक्स डॅश वाय डॅश झेड. मग ह्या केस मधून आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॉइंट एक्स अँड झेड किती मिळेल, 17 + 8, हाऊ मच बघा 3 आणि 25. मग आता सेकंड केस मध्ये बघा, एक्स वाय, एक्स वाय किती 17, हे 17 आहे. मग आता वाय झेड आपण आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपण एक्सटेरियर मध्ये घेतो, आपण इंटेरियर घ्यायचं, हे किती आहे 8. मग आता डिस्टन्स बिटवीन एक्स झेड इक्वल टू 17 - 8 = किती 9. बघा डिस्टन्स बिटवीन एक्स झेड इक्वल टू किती 25 और 9, दोन व्हॅल्यू आहे 25 किंवा 9. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 6, स्केच द प्रॉपर फिगर अँड राइट द आंसर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 1 बघा, इफ ए डॅश म्हणजे कोलिनियर पॉइंट आहे ए बी सी, ए सी चं व्हॅल्यू दिले, बी सी चं व्हॅल्यू दिले आणि ए बी चं व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. हे मीनिंग काय, कोलिनियर पॉइंट असणार आहे ए सी, हे बघा लेवल. मग त्यानंतर बी सी एक आहे, बी किती 6.5. मग आता ए बी कसं 11 मध्ये बघा, हे टोटल किती 11 आणि हे 6.5. ए सी मध्ये बी सी मायनस करायचं, हा सांगा डिस्टन्स बिटवीन ए सी मायनस डिस्टन्स बिटवीन बी सी इक्वल टू 11 - 6.5 किती येईल 5. बघा कॅरी घ्या 0.5 1, किती येईल 11 - 7, 11 - 7 किती येईल 11 - 3.5.
फाइन आता हे पॉइंट जे वगैरे सबट्रॅक्शन करताना जर व्यवस्थित करा नेक्स्ट बघा आर एस टी आर एस टी हां आर एस हां टी आर एस टी आर एस किती 2.5 एस टी किती 3.7 हे बघा आर एस ची व्हॅल्यू 2.5 आणि एस टी ची व्हॅल्यू किती 3.7 मग आता लेंथ RT इक्वल टू हां सांगा कसं लिहायचं RT कसं लिहायचं RS आणि ST लेंथ RS प्लस लेंथ ST हां 2.5 प्लस 3.7 तर बघा 5 आणि 12 1 गेले किती आहे 6.2 म्हणजे 2.5 प्लस 3.7 12 ओके 6.2 कारण काय होते इथे पॉइंट्स असताना थोडंफार कन्फ्युज होईल मग व्यवस्थित सेपरेटली एडिशन करत जाऊ मग हे 6.2 आलं नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 3 इफ एक्स वाय झेड म्हणजे कोलिनियर पॉइंट असणार आहे तर बघा त्याचं मीनिंग काय कोलिनियर अँड एक्स झेड इक्वल टू 3√7 हे बघा 3 काय कोएफिशिएंट आहे एक्स वाय ची व्हॅल्यू √7 म्हणजे काय नसेल तर कोएफिशिएंट किती असतो 1 असतो मग त्या केस मध्ये वाय झेड ची व्हॅल्यू किती कसं काढायचं बघा एक लाईन सेगमेंट काढा हां एक्स झेड किती 3√7 3√7 नेक्स्ट एक्स वाय ची व्हॅल्यू बघा एक्स वाय 1√7 इथून इथपर्यंत म्हणजे वाय झेड कसं काढायचं डिस्टन्स बिटवीन वाय झेड इक्वल टू डिस्टन्स बिटवीन हां एक्स झेड मायनस डिस्टन्स बिटवीन एक्स वाय म्हणजे 3√xz मध्ये हां एक्स वाय मायनस करायचं 3√7 1√7 इक्वल टू 2√7 डिस्टन्स बिटवीन y is equal to 2√7 आणि ह्या टाइपचे अजून भरपूर एक्झाम्पल्स आहेत आणि मी तुम्हाला व्हाट्सअप ने ग्रुप मध्ये सेंड करतो दिस फिगर इज फॉर्मड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आता कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट एका लाइन वरती येत असेल तर हे बघा हे सुद्धा कोलिनियर पॉइंट्स असणार हे सगळे कोलिनियर पॉइंट्स परंतु नॉन कोलिनियर मध्ये म्हणजे एका लाईन वरती नसते नॉन कोलिनियर पॉइंट हे जोडा कुठले फिगर दिसतो ट्रायंगल मग आता आंसर काय पुरुष फिगर इज फॉर्म ट्रायंगल मग आता इतर 1.1 चे एक्झाम्पल झालं आणि ह्यानंतर मी थोडं असाइनमेंट देतो एक्स्ट्रा आता 1.1 संपलेले असून हे एक एक्झाम्पल घ्या असाइनमेंट म्हणून आणि आतापर्यंत 2 व्हिडिओ झाले हे कन्सिडर करून या अगोदरचा काही एक्झाम्पल्सचा व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे मग आता हे दुसरा व्हिडिओ आहे मग हे सगळे एक्झाम्पल तुम्ही काय करायचं सोडवायचं आणि ते ग्रुपमधनं सेंड करायचं मग आता हे सगळं लिहून घ्या डिक्टेशन बघा हे आय एच जी एफ ए बी सी डी हे नंबर लाईन वरती असणार आहे हे वेगवेगळे पॉइंट्स आहेत आणि हे डिस्टन्स काढायचं ए एफ एच बी ए सी जी डी के ई एच डी आय बी आणि हे जी सी